महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर करत आहोत। या 12वी परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण 14,49,664 नियमित विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र भरले होते, म्हणजे नोंदणी केली होती। त्यापैकी प्रत्यक्ष परीक्षेला 14,49,731 विद्यार्थी प्रवेश झाले, त्यापैकी 13,56,600 विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आणि उत्तीर्णाच्या निकालाची टक्केवारी आहे 94.22%। त्याचबरोबर पुनर्परीक्षार्थींच्या निकालाची टक्केवारी आहे 53.02%। आणि सर्व विभागीय मंडळातून कोकण विभागाचा निकाल अव्वल असून तो निकाल आहे 97.21%, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी असून तो आहे 90.91%। सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल आहे, म्हणजे मुलींचा निकाल आहे 95.35%, तर विद्यार्थ्यांचा म्हणजे मुलांचा निकाल आहे 93.29%। म्हणजेच मुलींचा निकाल मुलांच्या निकालापेक्षा 2.06% अधिक आहे। या परीक्षेमध्ये एकूण 153 विषय 12वीच्या होते, त्यापैकी 24 विषयाचा निकाल 100% लागलेला आहे। मार्च 2020 परीक्षेची तुलना केली तर मार्च 2022 निकाल हा 3.56% इतकेने वाढलेला आहे। पुढची प्रोसेस म्हणजे 10 तारखेपासून, म्हणजे परवा दिवशीपासून, शुक्रवारपासून आपण नवीन जे पुढची जी परीक्षा होणार जुलैमध्ये, त्या जुलै परीक्षेचे आवेदनपत्र भरण्यासाठी आपण मुदत देतो, सुरुवात करतो आणि त्याचा आज आम्ही प्रकरण सेपरेट करतो। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये आपल्या मार्काचं व्हेरिफिकेशन किंवा पुनर्मूल्यांकन करायचं असेल, तर त्यासाठी सुद्धा 10 तारखेपासून ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील। त्यासाठी व्हेरिफिकेशनसाठी 10 तारखेपासून 20 तारखेपर्यंत, तर फोटोकॉपी मिळण्यासाठी 10 तारखेपासून 29 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करता येईल।